नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यासाठी 25% अग्रिम रक्कम जमा झाली आहे। शेतकरी इन्फोटेक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना शेअर करा। शेतकरी मित्रांनो, पीक विमा 25% रक्कम 40.71 कोटी रुपये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अग्रिम 25% नुकसान भरपाई पीक विम्याची म्हणून मंजूर झाली आहे। याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2022 सोयाबीनचा पीक विमा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरलेला असून पावसाचा खंड, अतिवृष्टी आणि पिकावरील रोग यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि यामुळे जिल्हाधिकारी परभणी यांनी 9 सप्टेंबर रोजी ICICI लोंबार्ड या कंपनीला शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम देण्यासाठी सूचना केली होती। आणि शेतकरी मित्रांनो, या आधी सूचनेनुसार परभणी जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील 8 मंडळात 73,814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40,71,12,000 रुपये एवढी अग्रिम रक्कम मंजूर करण्यात आली आहे। एवढेच नाही तर ही मंजूर रक्कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 20 ऑक्टोबरपासून वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2022 ऑगस्ट महिन्यामध्ये जिल्ह्यातील 8 महसूल मंडळामध्ये जो काही पाऊस 26 दिवसांचा पावसाचा खंड पडला होता, त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीमती अचल मॅडम यांनी 6 सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या झालेल्या सोयाबीनच्या नुकसानीची संदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार महसूल मंडळातील 7 वर्षातील सरासरी 50%पेक्षा अधिक घट झाल्याचे आढळून आले। यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील जांब मंडळात नुकसान झाले असून 8 मंडळातील शेतकऱ्यांना संभाव्य विमा रकमेवर 25% अग्रिम रक्कम देण्याचे मंजूर करण्यात आले आहे। या अधिसूचनेनुसार रामपुरे मंडळासाठी 9.99 कोटी रुपये, परभणी तालुक्यातील जांब मंडळासाठी 6.40 कोटी रुपये, तसेच चुडावा मंडळासाठी 4.31 कोटी रुपये, माकणी मंडळासाठी 5.26 कोटी रुपये आणि जिंतूर तालुक्यातील दुधगाव मंडळासाठी 5.16 कोटी रुपये पीक विमा 25% अग्रिम रक्कम मंजूर करण्यात आली आहे। ही रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा लवकरच जमा करण्यात येणार आहे।